बीए सेकंड इयर सेमिस्टर थर्डच्या सर्व विद्यार्थिनींना प्राध्यापक दुपारी सरांचा नमस्कार. आज आपण या ठिकाणी मुद्रेचे महत्त्व या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. सेमिस्टर थर्डला मुद्रेचे स्वरूप आणि मुद्रेचे कार्य हे अभ्यासायला आहे. मुद्रा ही सर्वांच्या परिचित आहे असं या जगाच्या पाठीवरती कोणताही व्यक्ती नाही की ज्याला मुद्रा म्हणजे काय हे माहीत नाही. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मुद्रेची उत्क्रांती, मुद्रेचे कार्य हे या ठिकाणी बघायचं आहे. सुरुवातीच्या काळाचा जर विचार केला तर प्रत्येक माणूस स्वतःची गरज स्वतःच्या श्रमातून तो पूर्ण करत होता. परंतु सर्व प्राण्यामध्ये माणूस हा बुद्धिवान आहे. या मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून विकास करण्याचा प्रयत्न केला. जसजसा विकास वाढत गेला तसतशा माणसाच्या गरजा ह्या वाढत गेल्या. सुरुवातीलाच आपण म्हटलं की मानवाच्या गरजा ह्या अनंत आहेत आणि त्या गरजा तृप्तीचे साधने हे मर्यादित आहेत. आजच्या आधुनिक काळात बघता बऱ्याचशा गरजा ह्या पैशाच्या माध्यमातून आपण पूर्ण करत होतो. परंतु सुरुवातीचा जर विचार केला तर त्यावेळेसचा माणूस हा स्वतःची गरज स्वतःच्या श्रमातून तो पूर्ण करत होता. म्हणून त्यावेळेसच्या अर्थव्यवस्थेला सामान्यशाही अर्थव्यवस्था आपण असं म्हणत होतो. परंतु जसजसा विकास वाढत गेला तसतशा मानवाच्या गरजा ह्या वाढत गेल्या. वाढणाऱ्या गरजा हा माणूस स्वतः श्रमातून स्वतः तो पूर्ण करू शकत नव्हता आणि तो दुसऱ्यावरती अवलंबून राहू लागला. आणि ज्यावेळेस आपली वस्तू दुसऱ्याला देणे आणि तिच्या मोबदल्यात दुसऱ्याने उत्पादित केलेली वस्तू आपण घेणे अशा प्रकारचा व्यवहार सुरू झाला आणि याच व्यवहाराला आपण वस्तू विनिमय असे म्हणतो. परंतु आपली वस्तू दुसऱ्याला देणे, दुसऱ्याची वस्तू आपण घेणे हे जेव्हा विनिमय होत होते यामध्ये बऱ्याचशा अडीअडचणी आल्या. आणि या अडीअडचणी दूर करण्याकरताच नंतर मग कशातरी माध्यमाचा वापर करणे हा वापर करणे आणि ही जी पडलेली अडचण आहे ही अडचण कशी दूर करता येईल याचा मानवाने विचार केला. आणि तेव्हा मग मानवाने वस्तुरूपी मुद्रेचा शोध लावला. त्यावेळेस बैल, शेळ्या, प्राण्यांचे कातडे, सिंहाचे, वाघाचे हाड, दात यांच्या माध्यमातून तो वस्तू विनिमय करायचा. म्हणजेच ती कवड्या जर असतील कवड्या द्यायच्या आणि वस्तू घ्यायच्या. वास्तविक आता कवड्यांचा प्रत्यक्षात उपभोग नव्हता परंतु कवड्याच्या माध्यमातून ती आपल्याला आवश्यक असलेली वस्तू आपण घेणे. म्हणजे आता तुम्हाला म्हणता येईल की सुरुवातीला म्हणजे जसं आज आपण पैसा वापरतो तर सुरुवातीची लोक हे सुरुवातीला वस्तू वापरायच्या, कवड्या वापरायचे, प्राण्यांचे हाडं वापरायचे, असलीचे केस वापरायचे, धान्य वापरायचे, अशा प्रमाणे वस्तुरूपी मुद्रेचा जन्म झाला आणि इथूनच मुद्रेची उत्क्रांती सुरू झाली. परंतु ह्या वस्तुरूपी मुद्रेमध्येही बऱ्याचशा अडीअडचणी आल्या. कोणत्या वस्तूला आपण मुद्रा समजायचं, कोणत्या वस्तूच्या माध्यमातून विनिमय करायचं हा मोठा प्रश्न पडला. आणि त्यानंतर मग परत मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून मुद्रेची उत्क्रांती करत गेला. मुद्रेची उत्क्रांती होत असताना मग त्यावेळेस वाटलं की आपल्या भागामध्ये बऱ्याचशा धातू आहेत, ज्या दुर्मिळ धातू आहेत त्या दुर्मिळ धातूचा वापर करून आपण विनिमय करायचं. त्यावेळेस मग सोना हा होता, लोक सोन्याच्या माध्यमातून वस्तू विनिमय जो विनिमय प्रकार होता सोन्याच्या माध्यमातून विनिमय सुरू झालं. म्हणजे सोन्याचं तुकडं द्यायचं आणि आपल्याला आवश्यक असलेली वस्तू घ्यायची. या ठिकाणी सुद्धा अडचण आल्या कारण गरज ही शोधाची तर नाही. जोपर्यंत अडचण येणार नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा शोध लागणार नाही. मग ह्या मुद्रेचा शोध कसा लागत गेला हेच सांगणार सुरुवातीला. म्हणजे वस्तू विनिमय, नंतर
वस्तुरूपी मुद्रा, नंतर धातुरूपी मुद्रा. या धातुरूपी मुद्रेमध्ये मग सोने, चांदी, तांबा, पितळ या सर्व धातूंचा वापर करून मग ते वस्तूची देवाणघेवाण सुरू होऊ लागली. पण प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी येत होत्या. या अडीअडचणी दूर करत असताना नवीन नवीन पद्धतीने मुद्रेची उत्क्रांती होत गेली. मग काय झालं की मग पितळ आणि सोन्यामध्ये फरक पडत होता की हा पितळ आहे की सोनं आहे आपण ओळखू शकत नाही. आज बघा बेंटेक्सचे जे काही दागिने आहेत आणि सोन्याचे दागिने आहेत हे जर तुमच्या डोळ्यासमोर ठेवले तर तुम्ही ओळखू शकणार नाही की हा सोन्याचा आहे की हा बेंटेक्सचा आहे. अशा पद्धतीनेच त्यावेळेचे जे धातू मुद्रा होत्या त्या धातू मुद्रामध्ये हे सोन्याचे आहेत की पितळीचे आहेत हे सुद्धा आपण ओळखू शकत नव्हतो. अशी अडचण यायला लागली. आणि त्यानंतर मग प्रमाणित धातू मुद्रा आल्या. मुद्रा हा शब्द फार चांगला आहे. मुद्रेचा अर्थ काय होतो हे बघा. ज्यावेळेस सोन्याच्या धातू मुद्रा होत्या त्यावेळेसच्या काळातल्या राजाने आपल्या चेहरा, आपण या चेहऱ्याला सुद्धा मुद्रा म्हणतो, या मुद्रेचा एक सिक्का तयार केला आणि अशा गोल आकाराच्या सोन्याच्या तुकड्यावरती किंवा चांदीच्या तुकड्यावरती आपल्या चेहऱ्याची प्रतिमा त्याच्यावरती ठप्पित केली. त्यालाच आपण मुद्रा असे म्हणतो, बरोबर आहे. अशा पद्धतीने मग प्रमाणित धातू मुद्रा आल्या. प्रमाणित धातू मुद्रा आल्या त्याच्या माध्यमातून विनिमय व्हायला लागला. परंतु यामध्ये सुद्धा अडीअडचणी यायला लागल्या की स्थलांतर करून आणि त्यांची संग्रहित करून ठेवणे, सुरक्षित संग्रहण करून ठेवणे यामध्ये अडचणी आल्यानंतर मग काय झालं की मानवाने परत याच्यावरती नाही बा धातुमुद्रेतून बऱ्याचशा अडीअडचणी येत आहेत तर आपण नवीन कुठेतरी मुद्रा शोधायला पाहिजे. आणि त्यानंतर मग पत्रमुद्रा म्हणजे ज्या आज आपण कागदी नोटा ज्या वापरतो त्या मुद्रेचा जन्म झाला. आज जिकडे तिकडे कागदी मुद्रेचा वापर करून विनिमय होत आहे. ह्या कागदी मुद्रा हाताळण्यासाठी सोप्या, ओळखण्यासाठी सोप्या, परत त्याची ज्ञान करण्यासाठी सोपं, त्याचे सुटे भाग करण्यासाठी सोपं, अशा पद्धतीच्या ह्या धातू मुद्रेतून मग पत्रमुद्रेची उत्क्रांती आली. परंतु आज मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून पृथ्वीवरच नाही तर पृथ्वीवरून चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा ज्यावेळेस असा विकास होत गेला त्यावेळेस नवीन नवीन मुद्रा जन्मास आल्या. आज तुमच्याकडे पत्रमुद्रा नसतील तरी प्रत्येक मुद्रेच्या माध्यमातून सुद्धा विनिमय होत आहे. प्रत्येक मुद्रा म्हणजे काय मग ज्या पद्धतीने आपण एखादा व्यवहार करत असताना चेकच्या स्वरूपातून व्यवहार करतो, हुंड्या वटवणे, DD आपण देतो, एखादा परीक्षेचा आपण फॉर्म जर भरत असेल तर आपण प्रत्यक्षात पैसे न देता DD बँकेमध्ये DD काढून आपण देतो, अशा पद्धतीचे व्यवहार व्हायला लागले. ते प्रत्येक मुद्रा अशी जन्मास आली. म्हणजे अशा प्रकारे मुद्रेची उत्क्रांती होत गेली. म्हणजे सुरुवातीला सामानशाही अर्थव्यवस्था, सामानशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्वतःची गरज स्वतःच्या श्रमातून पूर्ण केल्या जात होत्या. परंतु ज्यावेळेस माणूस स्वतःच्या श्रमातून स्वतःची गरज पूर्ण करू शकत होता तो दुसऱ्यावरती अवलंबून राहू लागला. त्यावेळेस आपण उत्पादित केलेली वस्तू दुसऱ्याला देणे आणि दुसऱ्याने उत्पादित केलेली वस्तू आपण घेणे अशा प्रकारचा वस्तुविनिमय व्हायला लागला. परंतु वस्तुविनिमयामध्ये बऱ्याचशा अडीअडचणी येत होत्या. समजा जर एखादी गाय देऊन आपण अन्नधान्य जर घेत असेल आणि एक गायच्या मोबदल्यात दोन पोते धान, मग पण आपल्याला एकच पोतं जर धान लागत असेल तर आपण अर्धी गाय कापून तर देत नव्हतो ना. म्हणजे ही झाली अडचण. मग याच्यावरती मात कसं करायचं? म्हणून ह्या वस्तुरूपी मुद्रातून मग कोणती मुद्रा आली? धातुरूपी मुद्रा आली. धातुरूपी मुद्रामध्येही बऱ्याचशा अडीअडचणी आल्या. अडीअडचणी म्हणजे जसं धातू मुद्रा मी म्हटलंय, सोना आणि पितळ हे दोनही पिवळे आहेत, दिसायला सारखे आहेत. मग हा सोना आहे की पितळ आहे हे आपल्याला ओळखता येत नव्हता. चांदी आणि ॲल्युमिनियम, चांदी पांढरी, ॲल्युमिनियम पांढरे, मग ह्या ॲल्युमिनियमचे धातुमुद्रा आहेत का चांदीचे धातुमुद्रा आहेत ह्या अडचणी यायला लागल्या. आणि यानंतर मग या धातुमुद्रेवर मग प्रमाणित धातुमुद्रा म्हणजे विशिष्ट आकाराची, विशिष्ट वजनाची आणि त्याच्यावरती प्रमाणबद्ध केलेल्या त्या राजाने स्वतःची मुद्रा त्याच्यात उमटवली. म्हणून राणीचा कलदार असं म्हटलं जाते. बघा या राणीचा कलदार आहे, गांधीजीची मुद्रा त्या याच्यावरती असते. मग अशाप्रमाणे मग प्रमाणित धातुमुद्रा आली.
प्रमाणित धातू मुद्रा मग नेहान करायला चिल्लर खूप म्हणजे वाढत गेलं ना व्यवहार व्यवहार वाढत गेल्यानंतर मग त्यांनी काय केलं धातुमुद्रेच्या ऐवजी मग कागदी मुद्रा आल्या कागदी मुद्रा आल्या कागदी मुद्रा आल्यापर्यंत पुन्हा व्यवहार वाढत गेलं आणि कागदी मुद्रानंतर मग आता प्रत्यय मुद्रा आली आणि आपण चेकच्या स्वरूपात व्यवहार करत असतो बरोबर आहे. अशा पद्धतीने मुद्रेची उत्क्रांती झालेली आहे. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी मुद्रेची उत्क्रांती म्हणजे काय हा फक्त 10 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी बघितली आहे. यानंतर मुद्रेची व्याख्या आपण पुढच्या पाठामध्ये आपण बघूया.